नमस्कार. आज आपण अक्षरांचे अवयव लेखन करणार आहोत, त्यासाठी चिझल मार्कर वापर करणार आहोत. तर 45 अँगलमध्ये आपलं चिझल मार्कर पकडून आपण हे अक्षरांचे अवयव लेखन करणार आहोत. त्यासाठी तर पहिल्यांदा आखून घेतलेलं आहे आणि हे जे मार्करचं पॉईंट आहे ते ह्या 45 अँगलमध्ये पकडून उभी रेषा आणि आडवी रेषा या पद्धतीने मारायचं आहे. नीट पहा, 45 अँगलमध्ये पेन पकडलेले आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण या प्रकारे लाईन्स आधी मारणार आहोत, वरून खाली आणि खालून वर. आणि पहिल्यांदा बारीक यायला पाहिजे आणि त्यानंतर जाड यायला पाहिजे, परत बारीक परत जाड, ह्या प्रकारे लाईन आपल्याला मारायचं आहे. त्यामुळं कळते की आपलं पेन 45 अँगलमध्ये आहे की नाही हे चेक करता येतं. आता आपण उभी रेषा मारणार आहोत. उभी रेषा मारताना डावीकडचा टोक वरच्या लाईनला आणि उजवीकडचा टोक खालच्या लाईनला हे चिटकलेलं पाहिजे आणि वरून खाली या पद्धतीनं उभी रेषा मारायचं आहे. या प्रकारे लाईन काढायचं आहे आणि काही वेळा काय होतं आहे, आपलं पेनचं अँगल बदलले की ह्या अशा प्रकारे लाईन येत आहे आणि ते चुकीचं आहे. आणि काही वेळा क्रॉस लाईन येते, हे पहा, हे अशा प्रकारे लाईन आपल्याला मारायचं नाही आहे. नीट व्यवस्थित सरळ रेष मारायचं आहे. आता पुढचं आहे आडवी रेषा. आडवी रेषा मारताना डावीकडून उजवीकडे मारायचं आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मारायचं आहे. या अशा प्रकारची लाईन काही वेळा चुकीचं आपल्या हातून येते. पुढे आहे आडवी रेष, हे एका साईडला झुकलेलं पाहिजे. इंग्रजी सी काढायचं आहे, वरून खाली यायचं आहे, एकाच स्ट्रोकमध्ये हे आकार काढायचं आहे. एका साईडला जाड आणि बारीक, परत जाड, ह्या अशा पद्धतीने सीचा आकार काढायचा आहे. पेनचा अँगल बदलायचा नाही आहे. जर पेनचा अँगल बदलले की ह्या अशा प्रकारचं सी तयार होते, ते पूर्ण चुकीचं आहे. त्याचा आकार बदलतो आहे, योग्य प्रकारे सी आपल्याला काढायचा आहे. पुढचा अवयव आहे उलटा सी, या पद्धतीने एका स्ट्रोकमध्ये काढायचा आहे. हे पहा, आणि जाड परत जाड, ह्या अशा प्रकारे सी उलटा सी काढायचा आहे. काही वेळा ह्या अशा प्रकारची चुकीचं सी आपल्या हातून होतं, पूर्ण चुकीचं आहे. पुढचा अवयव आहे गोल काढायचा आहे, सी काढून गोल करायचा आहे. पहा, दोन बाजू बारीक आणि दोन बाजू जाड, या पद्धतीने सी काढून त्याला गोल करायचा आहे. एका स्ट्रोकमध्ये हे आकार काढायचा आहे. या प्रकारे आपल्याला भरपूर सराव करायचा आहे आणि जेवढं आपण सराव करणार आहे तेवढं आपलं अक्षर लवकरच सुधारणार आहे आणि व्यवस्थित काढता येणार आहे. पुढचा अवयव आहे मात्रा. मात्रा काढताना तीन रेषामध्ये आपल्याला मात्रा काढायचा आहे आणि पहिल्यांदा जाड यायला पाहिजे आणि परत कमी जाडीचं यायला पाहिजे. वरून खाली हे मात्रा घ्यायचं आहे. काही वेळा या प्रकारे आपला मात्रा येते, ते पूर्ण चुकीचं आहे, याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे.
पुढील अवयव आहे विलांटी. विलांटी काढताना एका स्ट्रोकमध्ये हे विलांटी काढायचं आहे, खालून वर यायचं आहे आणि परत खाली आणायचं आहे. पेनचा अँगल बदलले की या प्रकारे आपल्या हातून हे स्ट्रोक्स येतात, त्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित हे विलांटी काढायचं आहे. याचा सराव भरपूर करायचा आहे. पुढील अवयव आहे पहिला उकार. पहिला उकार काढताना पहिल्यांदा जाड परत बारीक अशा प्रकारे स्ट्रोकमध्ये हे पहिला उकार काढायचा आहे. तीन लाईनमध्ये आपल्याला हे उकार काढायचं आहे आणि काही वेळा पेनचा अँगल बदलले की हे पूर्ण आकार बदलते. आपल्याला पूर्ण पेन 45 डिग्रीमध्ये पकडूनच हे सगळे अवयव काढायचं आहे. गाठ काढायचं नाही आहे, जे गाठ दाखवले गाठ काढायचं नाही आहे. आणि त्यानंतर आहे दुसरा उकार. दुसरा उकार काढताना गाठ काढायचा आहे. तीन लाईनमध्ये हे उकार काढायचं आहे. पुढील अवयव आहे इंग्रजी अक्षरातील यू. काढताना सरळ रेषा खाली यायचं आणि त्यानंतर वर घ्यायचं आहे. एका स्ट्रोकमध्ये काढायचं आहे. काही वेळा अशा प्रकारे स्ट्रोक्स येतात, ते नीट लक्षात घेऊन हे स्ट्रोक्स कंप्लीट करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.